नमस्कार अलगुज ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची प्रेमभावनेचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांपैकी पहिली कादंबरी रंगू आणि तिचा प्रियकर बापू खरवटे यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे रंगू ही गणू मोहिते नावाच्या सधन व कुलीन शेतकऱ्याची मुलगी उलट बापू गरीब असतो आणि गणू मोहितेच्या घरी एक नोकर म्हणून काम करीत असतो पण रंगूला बापूचे अलगूज वाजवण्यातले कौशल्य खूप आवडते त्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडते प्रेमिकांच्या मार्गात येणाऱ्या नेहमीच्या अडचणी पार करून शेवटी रंगू आणि बापू लग्न करण्यात यशस्वी होतात ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड असे सुचवणाऱ्या अण्णाभाऊंच्या सुखांत कादंबऱ्यांपैकी अलगुज ही पहिली कादंबरी आहे चालू करूयात सादरीकरण अलगुज सह्याद्रीच्या कड्यावरून उड्या घेतो ओढा तळवटाला आला होता तो नांदगावचा छेद करून भरधाव पूर्वेला वारणा नदीकडे गेला होता नांदगावच्या गावंदरीला त्या ओढ्याकाठीच अलीकडे गनुमोहित्यांचा मळा होता तर पलीकडे हनुमा पाटलाचा मळा निश्वास टाकीत होता ते दोन्ही मळे फळा फुलांनी बहरले होते आणि त्या दोन मळ्यांची सरहद्द जणू त्या ओढ्यानं आपल्या अंगावर घेतली होती गणू मोहिते हा गावात करता करारी माणूस म्हणून ओळखला जात होता गावात एक चिरेबंदी वाडा शिवारात मुबलक जमीन गावंदरला मळा नित्या मळ्यात टोले जंग घर बैल गाई मेंढर असा पसारा यामुळं गणूच्या शब्दाला गावात भलतीच किंमत होती अलीकडचा हनुमा पाटील तर पोलीस पाटीलच होता ते दोन मातब्बर शेजारी आज कित्येक वर्ष आपला शेजार धर्म काटेकोरपणे पाळीत होते रंगूच्या जन्मापासूनच जवळजवळ एकोणीस वर्षे गणू आपल्या त्या मळ्यातच राहत होता आज त्या मळ्यात चैतन्य खेळत होतं दिवस उगून कासरा भरभर वर आला होता तो हळूहळू आकाशाची चढण च़ण चढत च़ण होता त्याची सोनेरी सृष्टीला उजळीत होती त्या प्रकाशात वारणाखोरा लखलखत होता आंबे उंबर लिंब जांभळी चिंचा अशा अनेक झाडांच्या गर्दीत नांदगाव बसला होता त्या पाठी बेलाग सह्याद्री आकाशात डोकं लावून उभा होता आणि पुढं काजळांच्या उडीसारखी सुपीक शेती पसरली होती रंगून सकाळच्या नॅहरीचा स्वयंपाक आटोपला गा होता गावात गेलेला गणू अजून आला नव्हता आणि बहिणाबाई देवपूजेला बसली होती बापू मेंढर घेऊन रानात जायला निघाला रंगून त्याची भाकरी बांधली बापून वागर पाडून मेंढर उठवली धनगर पुढं चालू लागले आणि मेंढरांची मोहर रानात निघाली रंगू घाई घाईनं बापूजवळ आली नि हळूच म्हणाली बापू काय लवकर य का? तुला उशीर झाला की जीव वारा उरा मन तुझ्याकडं धाव घेत कस मेंढरावानी बघ असं म्हणून रंगून जीभ चावली खुदकन हसली रंगून मनाला दिलेली मेंढराची उपमा ऐकून बापू मोठ्यानं हसला आणि घोड्याचा लगाम उडीत चालू लागला रंगू हसत हसत घरात आली बहिणाबाईंची पूजा संपली होती रंगून हस चोरलं वातावरण शांत होतं धुक्याच्या शुभ्र थरण दरी झाकली होती त्याखाली डोंगरी दुनिया जागी झाली होती पाखरं गात भराऱ्या मारीत होती सकाळचा रानवारा घनदाट झाडीत शिरून टक्के मारीत पळत होता अनंत वृक्षाने डवरलेला डोंगर डोलत होता आणि बोलत होता एकोणीस वर्षाच्या रंगूला बहर आला होता तिच्या रूपानं तारुण्यानं त्या मळ्यातील फळा फुलांशी जणू स्पर्धाच आरंभली होती तिचं लावण्य त्या मळ्याचं वैभव बनलं होतं पाणीदार टपोरे डोळे रेखीव भोया गव्हाळ रंग आणि गालावरचं गोड स्मित व मोहक बांधा यामुळे रंगूला चटकन दृष्टच लागत होती रंगूसाठी गावातील कित्येक टुकार पोरं झुरत होती तडपडत होती काही काना वेड लागलं होतं कित्येक आतल्या आत तळमळत होते बहिणानं ताटात नैवेद्य भरला ती गावच्या नागोबाला निघाली तोच तिला हनुमा पाटलाचा लक्षात येताना दिसला धिप्पाड हाडापेराचा लक्ष दोनच ढेंगात घरात आला हातातील फरशी कुराड पोटाशी धरून तो रंगूकडं पाहू लागला त्यानं आपला प्रचंड डोकं आणि रुंद दाडी एका टवेलात बांधली होती अंगावरची कापडं तांबड्या मातीनं मेंचटली होती त्याचं फेफट नाक त्याच्या रुंद चेहऱ्यावर संपूर्ण पसरलं होतं त्यामुळे तो भलताच विद्रुप दिसत होता त्यात त्यानं भरपूर दाढी वाढवली होती त्यामुळे त्याची उग्रता आणखी वाढली होती आपले बटरे डोळे गरगर फिरवीत तो रंगूपुढं उभा राहिला आणि रंगूच्या भुव्या चढल्या काय बोलावं याचा ती विचार करू लागली तोच बहिणाबाई म्हणाली का र लक्ष्मणा का आलास काय नाही गणू ना कुठं आहे लक्ष्यानं विचारलं रंगू चढत्या आवाजात म्हणाली तू का आलास आधी सांग मग लक्षा कुर्यात म्हणाला का मी येऊन ये मी आलो त्यात काही बिघाडलं मी काकून वाघ आहे बाबा तू तेवढा वाघाच्या पंक्तीला बसू नको रंगू म्हणाली तिने चेहऱ्यावर लटका राग आणला लक्ष्या बिथरला का मी वाघाच्या पंक्तीला बसू नको तर काय लांडग्यांच्या पंक्तीला बसू काय सांग की ते मी कसं सांगू रंगू हसत म्हणाली ज्यानं त्यानं आपली पायरी जाणावी हे ऐकून लक्ष्याला राग आला तो म्हणाला तू जवा तवा चिमट काढतीस नाना कुठं आय गावात रंगू उत्तरली आणि बहिणानं लक्ष्याला बसण्यास जिखून केली मग लक्ष्या उपला आणि चवड्यावर बसून बोलू लागला परवा धामवाडच्या फंडात धनकेबाज कुस्ती केली अग टाळीस झाली मी नानांच्या पायापड्या आलोय ए एक कुस्ती करून तू किती दिवस पाया पडत फिरणार रंगून त्याला छेडलं आणि म्हणाली आता पळ लवकर आबा ग्रामपंचायतीच्या कचेरीत आहेत बघ तू लवकर जा नाहीतर पुन्हा चुकामुक होऊन तुझं पाया पडणं राहून जाईल लक्षा हेरमुसला पण मनात कळत म्हणाला बर बाप्या कुठं आहे बाप्या रंगू कपाल आट्या घालीत म्हणाली तुझ्या जिबाला बाक आलाय नाही बा लक्ष आपली जीभ बाहेर काढून दाखवीत म्हणाला ही नव का सरळ आहे की मग तुला सरळ बापू म्हणता येत नाही रंगून चिडून विचारलं आणि मग ते लक्षात येऊन तो म्हणाला बापू म्हणू का बापू साहेब म्हणू पोलीस पाटलाचा मुलगा तू तू दुसऱ्याला साप कशाला म्हणशील रंगू भुया चढवून म्हणाली आता पळ गावात लवकर मग नाईलाजण उठून लक्ष्या गावात गेला त्याला रंगूचा राग आला रंगू वयात आली तेव्हापासून हा लक्ष्या नाना सबबी काढून गणूच्या मळ्यात येत होता त्याला रंगूचं वेडच लागलं होतं आणि ते वाढत होतं गावातली उंडगी पोरं रंगूच्या नादानं खुळी झाली होती आणि आपापल्या मनात झुरत राहिली होती त्या सर्वांच्या आघाडीवर हा पाटलाचा लक्ष होता रंगूला एकदा तरी हाताखाली घेईन तरच बापाचं नाव सांगेन असा त्यानं पणच केला होता तर एवढंच नव्हे तर भर पेट्यात रंगूचा हात धरण्याचीही त्यानं तयारी केली होती लक्ष्मण गेल्यानंतर बहिणा गावात निघाली जाता जाता आपली तुटलेली मण्यांची पोत रंगूला देऊन म्हणाली बसल्या बसल्या हे जरा मणी होऊन ठेव बहिणा गावात गेली आणि पितळीत मणी घेऊन रंगू मणी ओवू लागली मणी ओता ओता हळूच तिचं मन भूतकाळात गेलं जुन्या आठवणींचे मणी हात जमू लागले हातातल्या पोताबरोबर आत त्यांची एक माळ तयार होऊ लागली त्या सुंदर माळेत रंगू भान हरपून बसली ते सर्व दिवस त्या गमती मनात उभ्या राहू लागल्या आठ वर्षांपूर्वी रंगू अकरा वर्षांची होती रोज सकाळी असा सूर्य उगवला की ती मळ्यातून गावाकडे शाळेत जात असे आपला मळा सोडून ती ओढा ओलांडून पुढं गेली की प्रथम तिला लक्षा भेटत होता मग ती दोघं एकमेकाला खेटून चालत जरा पुढं गेलं की रामा खारवतेचं घर लागायचं तिथं रंगूची वाट पाहत असायचा मग बापू रंगू निलक्षा तिघं चालू लागायची जरा पुढं गेलं की गुरुवाच्या घरापुढं पक्या त्यांची वाट पाहत उभा असायचा ती तिघं आली म्हणजे पक्या जोत्यावरून उडी मारून जायचा आणि मग ती चौघ शाळेकडे जायची बापू रोज चिंचा पाडी कधी कधी चाप्याच्या झाडावर चढून फुलं काढून रंगूची ओटी भरी आणि अकरा वर्षांची ती रंगू मोहरून निघे अशीच एक दिवस रंगू शाळेला निघाली होती मार्गशीर्ष महिन्याची थंडी दुपारच्या उन्हात सुद्धा अंगाला शिरशिरी आणत होती मनाला हुरूप वाटत होता नाचऱ्या डोळ्याने बघत रंगू वाट चालत होती लक्षा आपल्या मळ्यात एका झाडाखाली उभा होता त्यानं दोन खिसे भरून शेंगा घेतल्या होत्या एक एक शेंग खात तो झाडावरच्या पोपटांना दगड मारत होता रंगू दिसताच त्यानं हात आवरला आणि तो शाळेकडे चालू लागला सूर्य उगवत होता गावच्या गुरुवानं नागोबाची पूजा आरंभली होती तो देवळातील ती प्रचंड घंटा एकसारखी वाजून आपली भक्ती जग जाहीर करीत होता त्या घंटा नादाना नांदगाव दणदणत होता रंगू व लक्ष्या खव तिच्या घरापुढे येताच बापू आला मग तिघे चालू लागले थोडं चालून गेल्यावर त्यांना पक्क्याही येऊन मिळाला चालता चालता बापूनं खिशातून आपला अलगूज काढला नि वाजवू लागला कळकाच्या वितभर नळीला चार छिद्र पाडून बापूनं तो अलगुज केला होता त्याला खरड्या मोत्यांच्या लडी लावल्या होत्या त्या झगमगत होत्या तो अलगूज पाहताच रंगूहारश बरी झाली तो अलगुज त्या चमकदार लढी तो गोड नाद हे सर्व पाहून रंगूचं मन हरपून गेलं त्या अलगुजाकडे आणि बापूकडे आळीपाळीनं ती बघू लागली ओढीनं बापूच्या जवळून चालू लागली बापू अलगूज वाजवीत चालला होता रंगुभान हरपून पावलं टाकीत होती लक्ष्या नि पक्या हे दोघं बाजूला पडले होते लक्ष्याला राहावलं नाही तो बापूजवळ येऊन म्हणाला ए बाप्या शो अलगूज मला दे ते का म्हणून बापून विचारलं लक्ष्या ऐटीत म्हणाला लेका पैसे घे की मग त्या पैशाचं तूच दुसरं कर की रंगू म्हणाली नको रे बापू देऊ पक्या लक्ष्याला म्हणाला मळ्यातला एक कळक मोड आणि एका नळीला भोग पाडून वाजव ते मला नको सांगू लक्ष्या बित्रून म्हणाला मला ती भानगड जमायची नाही लक्ष्या अंगानं तसाच डोक्यानंही आडवा होता शिवाय पोलीस पाटलाचा लाडका लेख त्यामुळं तो जराशा गोष्टीवर भितरत असे पण बापूनी पक्या त्याला भीत नसत आधी मधी त्यांच्या चकमकीही उडत बापू अलगच देत नाही असं पाहून लक्षाला अपमान वाटला तो ओटावरून हात फिरवीत बापूला अडवून म्हणाला बरं बरं लेका नको देऊ पण एकदा तुला जीवच मारून पळवीन अलगूज तुझा तरच बापाचं नाव सांगेन मी बापू काहीच बोलला नाही लक्ष्या आणि बापू वयानं सारखे होते त्या दोघांनाही सारखंच बळ होतं दोघंही वाचून परके होते लक्ष्या पाळण्यात असताना त्याची आई मेली होती आणि बापू दोन वर्षांचा असताना त्याच्या डोईवरचं आईच्या माईचं छत्र कोसळलं होतं परंतु त्या दोघात बापू गरिबाचा होता तर लक्षाचा बाप हनुमा पाटील वतनदार आणि गब्बर होता बापू होऊन चौथीत आला होता तर लक्षात चौथीतून पुढं जातच नव्हता म्हणूनच बापू रंगू निपक्या यांचा त्याला हेवा वाटत होता चिंचेच्या वनात नागोबाच्या शेजारची शाळा भरली हडकुळ्या गुंडा मास्तरची नजर सर्व पोरांच्या डोकीवरून तळपत होती सर्व पोरं वचकून अभ्यास करीत होती आणि लक्ष्या एक, -एक शेंग काढून मास्तरची नजर चुकून फोडीत होता होलकटं दुसऱ्या किशात ठेऊन दाना दाडे खाली धरीत होता गुरुवाचा पक्क्या लक्ष्याचा उद्योग पाहत होता शेवटी तो उठून म्हणाला गुरुजी लक्ष्या पाटील वर्गात शेंगा खातोय तसा लक्ष्या बावरला त्यानं मास्तराकडे पाहत घुटकी गिळून घेतली आणि मास्तरनं अंगठ्याजवळचे बोट उभं करून नाचवलं मग लक्ष्या रडवा चेहरा करून पुढे गेला काय खात आहेस हा मास्तरनं विचारलं काय बी नाही गुरुजी लक्ष्यानं तोंडात जीप फिरून तोंड साफ करून घेतलं मग खिशात काय आहे तुझ्या मास्तरचा आवाज चढला लक्ष्या म्हणाला पक्क्या गुरु लबाड बोलतो मी शेंगा खात नाही पाहिजे तर झडती घ्या माझी असं म्हणून स्वतःच त्यानं किशातली फुलपाटे काढून टेबलावर ढीग लावला मग तुझी फुलपाटे खात होतास मास्तरनं दरडावून विचारलं परंतु तिकडे दुर्लक्ष करून लक्ष्या म्हणाला बाप्या खरवते अलगूज वाजवतो तो अभ्यास करीत नाही झडती घ्या तिची बी मग तो पास कसा होतो मास्तरनं विचारलं आणि तू चिकलात रेडार उतावा तसा जागचा हलत का नाहीस लक्ष्याचा चेहरा अधिकच रुंदावला आणि तो जाग्यावर येऊन बसला तसं मास्तरनं पुन्हा त्याला उठवलं आणि विचारलं ही फोलकट उठवित ना खमीजाच्या पदरात लक्षानं ती फुलकटं भरली आणि बाहेर नेऊन टाकली आणि मान खाली करून तो जागेवर येऊन बसला सर्वत्र शांतता पसरली मग मास्तरनं एक प्रश्न विचारला सज्जन माणूस कसा असतो तसा आगाऊ लक्षा चटकन उठून म्हणाला मी सांगतो नामा त्यावाने असतो म्हणजे रे कसा मास्तरानं खुलासा विचारला लक्ष आयटीत म्हणाला म्हणजे त्यो लुंगी लावतोय पाठीवर केस सोडून कपाळाला शेंद्राचा मळवट भरून हिंडतोय हाटलंय का मास्तर खेकसला आणि लक्ष्या मटकन खाली बसला शाळा सुटली पाखरांसारखी भरा राघराच्या ओढीनं पळत निघाली लक्ष्या काखेत दफ्तर घेऊन उगीच रेंगाळत होता चिंचेवरल्या वटवाघुळांना दगडमारीत पक्याची वाट पक्या पाहत होता बापू रंगू पक्या ही तिघं निघाली तसा लक्ष्याही चालू लागला गावाबाहेर येताच लक्ष्यानं पक्क्याला अडवलं माग पुढं पाय देऊन डोळे वटारून म्हणाला लेखा गुरुवा मी शेंगा खात होतो त्यात तुझ्या बापाचं काय जात होतं र का माझी चाडी केलीस आता बोलव मास्तराला असं म्हणून लक्ष्यानं पक्याचा गळाच धरला दोघेही एकमेकांना हिसडे देऊ लागले पक्याला सोडवण्यासाठी बापू पुढे गेला व म्हणाला लक्ष्या सोड त्याला तसा अधिकच संतापला त्यानं पक्क्याला सोडून बापूलाच मिठी मारली निमग दोघांची झटापट सुरू झाली वादीसारखा का बापू कार खाली वाकला आणि त्यानं लक्ष्याला टांग मारली दोघं एकमेकांना घोलमडू लागले रंगू ही मारामारी पाहून घाबरली पक्क्याने एक ओलं सोटकं काढलं आणि लक्ष्याची उघडी बाजू दिसली की धणका देऊ लागला इतक्यात गणू मोहिते मळ्याकडे चालला होता त्याला पाहताच रंगू ओरडून म्हणाली आबा आबा लक्ष्या बापूला मारतोय मोहिते पुढं झाला त्यानं झुंबी सोडवली बापून अंग झटकलं लक्षानं नाक शिंकारलं नी एकदम तो मोठ्यानं रडत मळ्याकडं पळाला रंगू आणि बापू यांना घेऊन गणू रामाखरव तिच्या घरापुढं आला तोच मळ्याकडून हनुमा पाटील पंजेकडून धावतच आला माझ्या पोराला का मारलं र ते कुणाचं दिसलं अरे ते पाटलाच आहे काय तुम्हाला ते घिसाड्याचं वाटलं होई हनुमा तावा तावा नवरडू लागला रामा ते गुमान ऐकत होता तो अंगणात भुई ठुकरीत हळूच म्हणाला पाटील पोरांचं भांडण मनावर कशाला घेता मनावर घेऊ नको तर काय मरू देऊ हे पोर हनुमा थरथर कापत खेकसला व म्हणाला माझ्या देवावानी पोराला मारलं हेच नाव काय पाटील का तंत एवढा वेळ ऐकून घेऊन गणून तोंड घातलं म्हणाला आधी त्या मास्तरकडे जावा म्हणजे तुमचं लेकरू देवावानी हाय का भुतावाणी हाय ते कळल आव मुलखाचं खटकुळा हाय लेकरू गणून तोंड घालताच हनुमाचा पारा उतरला आणि तो लक्षाला घेऊन आल्या वाटेनं परत फिरला गणू रंगूला घेऊन घरी गेला बापून दप्तर टाकलं जराशानं पक्क्याला घेऊन तो खेळायला पळाला आणि एकटा रामा खारवते गुडघ्यात मान घालून बसला तेला नौत। आज चार दिवस त्याला बरं वाटत नव्हतं ताप येत होता त्यामुळं तो कुणाच्या रोजगारला गेला नव्हता आज घरात शिंपीभर दानं नव्हतं दिव्यात तेल नव्हतं आता बापू भाकरी मागणार त्याला काय देऊ काय सांगू आणि कसं सांगू याचा तो विचार करीत बसला होता हळूहळू अंधार गडद झाला दिवे लागण झाली जेवणाची वेळ येऊन ठेपली रामाचं घर त्या अंधारात बुडालं रात्रीचा वारा येऊन त्याच्या पखाड्या हलवू लागला रामा तसाच अंगणात बसून होता बापूला झोप लागेपर्यंत आपण घरात जायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं रामाच्या घरात काहीच नव्हतं एक जात होतं तर एक शिंक होतं त्याला एक बुट्टी लोंबत होती पलीकडे चूल होती ती चार पाच दिवस पेटलीच नव्हती भानुशीवर दिवा ठणठणीत बसला होता एका खुंटीवर एक पोतं लोंबत होतं रामा खारवतेचं गावात घर होतं पण शिवारात त्याला पसाभर ही जमीन राहिली नव्हती होती ती सर्व रामाच्या बापानं चिमाजी खारवतेनं गणू मोहित्यांच्या बापाकडे घाण टाकली होती ती सोडवण्याऐवजी तीवरच अधिक कर्ज काढून चिमानं रामाचं लग्न केलं होतं आणि राम म्हटलं होतं रामाचा धाकटा भाऊ नामा त्याचं लग्न झालं नव्हतं आता त्याची पंचवीशी उलटली होती आणि आपण जन्मात लग्नच करायचं नाही असा पण करून तो देवऋषी होऊन त्या खोऱ्यात हिंडत होता देवऋषी ऋषी म्हणून त्याची ख्याती वाढली होती भैरोबा यल्लामा मसोबा नाईकबा खंडोबा असे अनेक उग्रदेव जमून नामाने एक भला मोठा देवारा उभारला होता नामा काहीच काम करीत नसे तो भरपूर गांजा ओढायचा पाठीवर विपुल केस सोडून शेंद्राचा मळवट भरून आणि खाली फक्त एक लुंगी लावून तो त्या खोऱ्यात संचार करीत होता प्रेम जुळवणं जुळवलेलं तोडणं मुठ मारून वैरी नाहीसा करणं भूत काढून बाटलीत भरणं थोडक्यात जे काम माणूस करणार नाही ते काम आपण करू असा त्याचा दावा होता अनेक गब्बर लोक नामाच्या भजनी लागले होते त्यामुळं त्याला कशाचीच चिंता नव्हती तो जे मागे ते त्याला मिळत होतं तसा तो सुखानं जगत होता पण रामाची स्थिती बिकट होती बापू दोन वर्षांचा असतानाच बायको मिली होती तेव्हापासून तो स्वतःच बापूची आई होऊन बापूला जगवीत होता लोकांची मंजुरी करून एक एक दिवस रेटीत होता बापू येऊन निजला की आपण जाऊन निजायचं असं रामानं विचार केला होता बुट्टीत भाकरी नाही आता बापू खिळून येईल आणि आज जाऊन भाकरी शोधील या विचारानं रामाचं काळीच कुरतडलं जात होतं तो गुडघे पोटाशी घट्ट धरून अंधारात निप्चित बसला होता घडोघडी तो आपले गुडघे पोटाशी अधिकच आवडीत होता जणू त्याचं काळीजच फाटत होतं नि तो त्याला गुडघ्यांचा आधार देत होता जेवण वेळ होताच पक्क्याच्या घरची माणसं जेवायला बसली तसा बापू पळाला घरी आला त्यानं रामाचा कानोसा घेतला हळूच तो घरात शिरला घरात अंधार मी म्हणित होता मग त्यानं चिमटी चाचपून पाहिली त्यात तेल त्या नव्हतं मग तो तसाच रापत रापत शिंक्याकडे सरकला भाकरीची बुट्टी त्यानं चाचपली पण बुट्टीत भाकरीचा मख नव्हता भाकरी, भाकरी नाही हे ये लक्षात येताच त्याची भूक अधिकच उग्र झाली त्यानं अंधारातच पाय आपटले त्याला रामाचा राग आला आणि भाकरी का नाही हे विचारण्यासाठी तो रामाला शोधित अंगणात धावला पण त्याला रामा दिसलाच नाही बापू पुन्हा घरात आला भूक वाढत होती तो बेचेन झाला घरात दिवा नव्हता खायला भाकरी नव्हती फक्त अंधार होता मग बापूनं तांब्यावर पाणी पोटात ओतून घेतलं खुंटीवरचं पोतं अंतरून निजा त्याला उसं करून अंग टाकलं पण भूक त्याला निजू देत नव्हती ती जळत होती जांभया येत होत्या पण डोळे मिटत नव्हते भुकेच्या आगेनं त्याला हुंदके आले नी तो धुमसत पडून राहिला जिकडं तिकडं सामसुम झाली गाव शांत झाला माणसं निजली सर्व काही निर्जन भासू लागलं दहा घराचे तुकडे खाऊन कुत्री खुरमुंडी घालून निप्चित पडली पण बापू जागाच होता रामा अंगणात गप्प बसला होता बापूला झोप लागली की घरात जायचं म्हणून तो बसून राहिला होता थोड्या वेळानं गणू मोहिते मळ्याकडून आला तो गावात निघाला होता रामा एकटाच बसला पाहून तो थांबला झालं का जेवान गणूनं हलक्या आवाजात विचारलं हो खाल्ली की भाकरी रामा खोटं बोलून मोकळा झाला म्हणाला वाईच तंबाखू तरी द्या गणू तिथंच बसला हातातली कुराड मांडीवर घेऊन त्यानं चंची सोडली रात करून गावात निघालात रामानं सहज विचारलं गणू म्हणाला मळ्यात दोन गड्यासनी काम उरकना ढोर गुर मेंढर भलताच की बिला वाढलाय आता तवा वर्षाच्या बोलाने एखादं पुवार बघावं म्हणतोय हे ऐकून रामाला मनात आनंद झाला तो म्हणाला माझा ऐकता का सांगा की गणू हुंकारला मन मारून रामा म्हणाला तुम्ही माझ्या बापूला चाकरीला ठेवा तुम्हाने जे परवडल ते द्या पुराचा हाल भगवनात मला आज बापू उपाशीच निजलाय ना उपाशी आई गणूच्या काळजात कळ उठली तो म्हणाला वाईस थांब मी आलो आत्ताच म्हणून तो परत मळ्यात गेला चार भाकरी चटणी आणि लोटकबर वांग्याचं कोरड्यास घेऊन परत आला आणि रामाला म्हणाला ही भाकरी बापूला द्या आणि सकाळी तिला मळ्यात पाठवा भाकरी कापडं सार सार माझ वर्षाला शंभर रुपये देईन मी बापूला पोटच्या पोरावानी जपीन दुजा भाव धरणार नाही जशी माझी रंगी तसाच तुमचा बापू मग काय देव पावला रामाचे डोळे भरून आले असं थोडा वेळ बोलणं होऊन गणू आला तसाच परत फिरला रामानं हळूच जाऊन त्या भाकरी बुट्टीत ठेवल्या आणि मग बापूला हाक मारली म्हणाला बापू निजरास काय रे अरे लेका भाकरी रकावा खायची कुठं आहे भाकरी बापू चटकन उठून बसला ही र काय बुट्टीत असं म्हणून रामा हसला बापू उठला निभुट्टीकडे धावला ती भाकरी चटणी वांग्याचं कोरड्यास पाहून तो चकित झाला म्हणाला चा? हरच्या चार भाकरी चटणी कोरड्यास हे मला कसं सापडलं ना हाय मग बाप लेकाने भाकरी खाल्ली बापून ढेकर दिला आणि मग त्याला त्या ते अलगुजाची आठवण झाली तो त्या चांदण्या रात्री अंगणात बसून आपला अलगूज वाजवू लागला नगर घुमू द्या घुमू द्या रामा पोवा वाजू द्या या ओळी त्या चांदण्या रात्रीत कंप निर्माण करू लागल्या सकाळी दिवस उगवल्यावर रामाला जाग आली डोळे चोळीत रामानं बापूला उठवलं बापू गडबडनं उठला निशाळेत निघाला तेव्हा रामा होऊन म्हणाला बापू पाटी ठेवून दे आता आता शाळा पुर आपण गरीब आहे आपणाला शाळा काय करायची आजपासून तू गणू मोहत्याची चाकरी करायची रामा कस तरी बोलला त्याचा घसा दाटून आला होता आणि डोळ्यात असवाने गर्दी केली होती रामाच्या त्या शब्दाने बापू गोंधळला शाळा सोडून चाकरी कर हे ऐकून तो गडबडला एकदम त्याला रडू चाल तो हुंदके देत म्हणाला मास्तर काय म्हणतील काय बी म्हणू दे रामाघ हेवरून म्हणाला पर आधी पोटाचं ऐकायला पाहिजे नव तू रडू नकोस वंगाल दिवस रडून रेडता येत नाही ती कष्टानंच चांगला दिवस येत्या ती जा माझ्या राजा आपला बापही रडत आहे हे लक्षात येताच बापू विचारात पडला मनात म्हणाला आपला बाप इतकं कष्ट करतो तर आपणाला पण काहीतरी काम उद्योग केला पाहिजे मग बापू गप्प झाला त्यानं डोक्यावर पोत्याची खोळ घेतली शाळेची पाटी देवळीत ठेवून त्यानं कोपऱ्यातली काठी घेतली आणि रोजची शाळेची वाट सोडून तो उलट्या दिशेनं निघाला मंदगतीनं पावलं टाकीत बापू गणूच्या मळ्याकडे निघाला होता आणि रामा अंगणात उभा राहून त्याची पाटमोरी आकृती पाहत होता उगवत्या सूर्याची कोळी किरण बापूची पाट गोंजारीत होती आणि रामाच्या डोळ्यातले पाणी त्या किरणात चमकत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या रात्री बरोबर नऊ वाजता आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद